सभी ने जय महाराष्ट्र। मित्रों, आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन। आपण सगळेच मराठीवरती निस्सीम असं प्रेम करणारे लोक आहोत, म्हणजे अगदी ज्ञानेश्वरांच्या काळापासून आपण सविनय जय महाराष्ट्र। मित्रहो, आपल्या मराठी भाषेला अभिजात असा दर्जा मिळाला आहे। अभिजात दर्जा म्हणजे नेमकं काय? फक्त भाषा कधी अभिजात असते का? भाषा ही जर संस्कृती वहनाचं काम करत असेल, संवादाचं काम करत असेल, तर ती संस्कृती अभिजात असल्याशिवाय कुठलीही भाषा अभिजात ठरू शकत नाही। मग आपली संस्कृती ही अभिजात आहे का? आपला इतिहास, आपला भूगोल हा अभिजात आहे का? अभिजात म्हणजे नेमकं काय? जर आपण अभिजात या शब्दाची उत्पत्ती आणि त्याचं विश्लेषण बघितलं, किंवा जी काही मापदंड ठेवलेली आहेत सरकारने ती बघितली, तर त्या मापदंडांच्या अनुषंगाने कुठलीही भाषा ही अभिजात ठरण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे ती भाषा साधारणतः 1.5 ते 2000 वर्ष जुनी अशी असायला लागते। दुसरी गोष्ट, ती भाषा आजही ज्ञानभाषा असणं गरजेचं आहे। तिसरी गोष्ट, त्या भाषेतला प्राचीन अशा पद्धतीचा सांस्कृतिक वैचारिक मूल्यांचा ठेवा असणं गरजेचं असतं, आणि तो ठेवा शिलालेख असतील, साहित्य असेल किंवा त्यांची संस्कृती असेल, याच्यामधून गेले 1.5 ते 2000 वर्ष सातत्याने वाहता राहिला पाहिजे, लोकांच्या उपयोगात आला पाहिजे। असं जर असेल तर ती भाषा अभिजात ठरते। यापूर्वी 6 भाषा अभिजात होत्या आणि आत्ताच केंद्र सरकारने आपल्या मराठी भाषेला अभिजात असा दर्जा दिला आहे। आता ह्या अभिजात दर्जामुळे नेमकं काय होणार आहे हा तुमच्या आमच्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल। तर ह्या अभिजात ठरल्यामुळे ज्या महत्त्वाच्या गोष्टी होणार आहेत, त्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे एका मोठ्या प्रमाणावरती निधी जो आहे तो आर्थिक निधी आपल्या भाषा संवर्धनासाठी, त्याच्या विकासासाठी आपल्याला मिळणार आहे। दुसरी गोष्ट, महाराष्ट्राच्या बाहेर जी काही विद्यापीठं आहेत त्या विद्यापीठांमध्ये मराठीची अध्यासनं स्थापन होतील, तिथे लोकांना मराठीचा अभ्यास करता येईल, PhD करता येईल, संशोधन करता येईल आणि त्याच्यासाठीसुद्धा निधी उपलब्ध होईल। तिसरी गोष्ट, आपल्या मराठीतल्या चांगल्या जाणत्या साहित्यिकांना मोठ्या प्रमाणात सरकारकडनं, म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडनं मराठी भाषेच्या सेवेसाठी निधी उपलब्ध होऊ शकतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक राजमान्यता जी असते ती राजमान्यता आपल्याला या अभिजात दर्जामुळे मिळणार आहे। म्हणून तुम्हा सर्व मराठी जनांचं, 13 कोटी मराठी भाषिकांचं अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल खूप खूप असं अभिनंदन। आता ह्या 13 कोटी लोकांना अभिजात ठरवणारा असा निर्णय झाला आहे, ह्या महाराष्ट्राला अभिजात असा ठरवणारा निर्णय झाला, परंतु आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे की नेमकं अभिजात म्हणजे काय प्रकरण आहे? आपण मराठी म्हणजे नेमके कोण आहोत? आपण महाराष्ट्रीयन म्हणजे नेमके काय आहोत? याचा शोध आणि बोध घेणं हे प्रत्येक मराठी माणसाचं कर्तव्य आहे। कारण जो माणूस आपला इतिहास विसरतो त्याला कुठलंही भविष्य असत नाही। जर आपल्या मराठी मातीला, आपल्या महाराष्ट्राला भविष्य उज्ज्वल घडवायचं असेल तर आपला गत इतिहास आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे। किंबहुना मराठी साहित्य, मराठी संस्कृती, मराठी भूगोल, मराठी इतिहास हा जाणून घेणं प्रत्येक मराठी माणसाचं आद्य कर्तव्य आहे। म्हणून अत्यंत महत्त्वाच्या मूलगामी अशा विषयाला आपण आज चर्चा करणार आहोत, तोंड फोडणार आहोत, ते म्हणजे नेमके आपण मराठी आहोत म्हणजे काय आहोत, आपण अभिजात ठरलो तर ते कशा पद्धतीने, आपली संस्कृती काय, आपला भूगोल काय, आपली उत्पत्ती काय, आणि हा जगाचा जो काही जडव्याळ असा पसारा आहे, या पसाऱ्यामध्ये मराठी माणसाचं नेमकं स्थान कुठलं, त्याची नेमकी जाणीव नेणीव कशा पद्धतीने घडली, आपण एका छोट्याशा कालखंडावरती राज्य करतो, म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच वाट्याला एक वयाची 70 ते 100 वर्ष येतात, परंतु आपला इतिहास, आपल्याला आपला भूगोल
हा आपल्याला खऱ्या अर्थाने समृद्ध बनवत असतो, आपला जो काही परिघ असतो तो वाढवत असतो. मग मराठी माणसाच्या आयुष्याच्या परिघामध्ये नेमकं काय काय येतं? छोट्या छोट्या गोष्टी असतात मित्रो. आपण काय खातो, आपण काय पितो, आपण कुठली भाषा बोलतो, आपल्या आपापल्यातल्या परस्पर व्यवहारामध्ये जे काही आपल्याला शाळेमध्ये आपल्या कुटुंबांकडनं कुटुंबामध्ये शिकवलं गेलं आहे त्याच्या पलीकडे, आपल्या जाणिवांच्या पलीकडे समृद्ध असा जो नेनिवेचा इतिहास असतो, तो नेनिवेचा इतिहास हा कदाचित 1,000, 2,000, 5,000 वर्ष जुना असू शकतो. ज्या आपल्या जनुक संचयातून आपलं व्यक्तिमत्व घडतं ते जनुक वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या आपल्याकडे वारसा परंपरेने आलेले असतात. हा मराठीपणाचा, महाराष्ट्रीयन असण्याचा वारसा नेमका काय आहे हे जाणून घेणं प्रत्येक मराठी माणसाचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून एक छोटंसं इंट्रोडक्शन आपल्या मराठीपणाचं असावं, एक जाणीव आपल्या महाराष्ट्रीयन असण्याची असावी, म्हणून हा व्हिडिओ प्रपंच तुम्ही सगळ्यांनी जरूर बघवा, आपल्या कुटुंबियांना लहान मुलांना दाखवा आणि आपण नेमकं मराठी काय आहोत हे जाणून घ्या. कारण आपण आपला इतिहास जाणून घेतला तर आपली जी काही छाती आहे ती अभिमानाने गर्वाने फुलून आल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचा अभिजात इतिहास आपल्या भाषेला, आपल्या संस्कृतीला, आपल्या मातीला आहेच आहे. चुकीच्या गोष्टींवर छाती फुगवण्यापेक्षा जेव्हा आपण जय महाराष्ट्र म्हणतो तेव्हा जय महाराष्ट्रामध्ये जो जय अपेक्षित आहे आणि महाराष्ट्र म्हणून येताना जी काही अभिमान अपेक्षित आहे तो अभिमान नेमका कशा कशाचा असला पाहिजे याची जाणीव होण्यासाठी आपण एक छोटीशी ग्रंथ सहल करूयात आपल्या मराठीपणाची. तुमच्यासाठी आम्ही एक छोटीशी गोष्ट केली आहे की महाराष्ट्र आणि मराठीचा इतिहास हे जाणून घेण्यासाठी जी जी काही पुस्तकं उपलब्ध आहेत, जी जी काही आपल्या पूर्वासुरींनी लिहून ठेवलं आहे, गेल्या 2, 2.5, 4, 5 हजार वर्षामध्ये जे काही मराठीपण या मातीमध्ये सापडलं आहे आणि ज्याचा जगाच्या पातळीवरती सगळ्यांनी अभ्यास केला आहे, तो अभ्यास आपापल्या पुस्तकातून, आपल्यापल्या शोधग्रंथातून, आपापल्या डॉक्युमेंटेशनमधून त्यांनी मांडला आहे. हेच ग्रंथवैभव आपण आज या चलूयात. आता आपण सफर करूयात अभिजात मराठीची, अभिजात मराठी मातीची, अभिजात मराठी माणसांची, अभिजात मराठी संस्कृतीची. मित्रो, इथे जर तुम्ही बघाल तर ही क्रोनॉलॉजी आम्ही लावून ठेवली आहे. साधारणतः आपल्या मराठीपणामध्ये काय काय असतं याची ही क्रोनॉलॉजी आहे. तर साधारणतः मराठीची उत्पत्ती होण्याच्या आधी या ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली, या ब्रह्मांडांची उत्पत्ती झाल्यानंतर मानव प्राण्याची कशी उत्पत्ती झाली, आपल्या संस्कृतीची कशी उत्पत्ती झाली, आपल्या संस्कृतीची उत्पत्ती होताना भूगोलाच्या दृष्टिकोनातून आपला महाराष्ट्र कसा घडला, आपला भारत कसा घडला, आणि भारत आणि महाराष्ट्राची भौगोलिक रचना झाल्यानंतर साधारणतः आपली जी काही संस्कृती आहे या संस्कृतीचा उगम कसा झाला, या संस्कृतीच्या उगमामध्ये जे काही आपण ऐतिहासिक टप्पे करतो वेगवेगळे, त्या ऐतिहासिक टप्प्यानुसार आजपासून 6 लाख वर्षापूर्वी, आजपासून 4.5 लाख वर्षापूर्वी, आजपासून 1.5 लाख वर्षापूर्वी, आजपासून 80,000 वर्षापूर्वी, आजपासून 50,000 वर्षापूर्वी, म्हणजे अश्मयुग, त्याच्यानंतरचं कांस्ययुग, त्याच्यानंतरचं लोहयुग, आणि म्हणजे त्याच्यानंतरची कृषक संस्कृती, म्हणजे 10,000 वर्षापूर्वीचा, 4,000 वर्षापूर्वीचा, 2,000 वर्षापूर्वीचा, किंवा इसवी सणाच्या काळातला महाराष्ट्र, इसवी सण पूर्वीच्या 500 वर्षापूर्वीचा महाराष्ट्र, इसवी सणानंतरच्या 500 वर्षापूर्वीचा महाराष्ट्र, 500 वर्ष, 1,000 वर्ष, 1,500 वर्ष, 1,500 वर्षानंतर जे काही आपल्या छत्रपती शिवरायांचं मराठी साम्राज्य आहे, या मराठी साम्राज्याचा इतिहास, आणि त्यानंतर आपलं आधुनिक मराठी पंजे जे इंग्रजांच्या विरुद्ध उभारलेल्या स्वातंत्र्य चळवळीतून उभं राहिलं त्याचा इतिहास. मित्रो, सर्वप्रथम तुम्ही एक जाणून घ्या की बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपल्या मराठीचा इतिहास, भूगोल जो काय तो छत्रपती शिवरायांपासून चालू होतो. छत्रपती शिवराय हे तुम्हाला सगळ्यांचं प्रेरणास्थान आहे आणि ह्या स्फूर्ती देवतेतून आपल्या मराठी माणसाला अखंड अशी स्फूर्ती मिळत असते. परंतु मी इथे जाणीवपूर्वक नमूद करू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय किंवा मराठी साम्राज्याची स्थापना हा मराठी इतिहासाचा सुरुवात बिंदू किंवा आरंभ नसून तो क्लायमॅक्स आहे. त्याच्यापूर्वी मराठी माणसाला
विस्तृत अशा पद्धतीचा समृद्ध इतिहास आहे. त्या इतिहासाची सफर आपण ह्या व्हिडिओमधून करणार आहोत. हा आपण बघू शकता की हा सगळा इतिहास तुम्हाला मध्यकालीनपासून पुढे दिसेल. इथे जी पुस्तकं तुम्हाला दिसतील ही पुस्तकं मुघल साम्राज्याची मधली जी काही 400 वर्ष आहेत, या 400 ते 600 वर्षांचा इतिहास आहे. किंवा ह्या पुस्तकानंतर इथे तुम्ही बघू शकाल की मराठी माणसाच्या इतिहासामध्ये प्राचीन मराठी, अर्वाचीन मराठी याच्या संदर्भामध्ये आपली जी काही संत परंपरा आहे या संत परंपरेविषयी जाणून घेऊ. जी काही प्रबोधन परंपरा आहे या प्रबोधन परंपरेविषयी आपण इथे जाणून घेऊ. आणि या प्रबोधन परंपरेविषयी जाणून घेतानाच अतिशय मूलगामी अशा पद्धतीचं जे काही काम आपल्या पूर्वासुरींनी करून ठेवलं आहे त्या पूर्वासुरींच्या कामाविषयी आपल्याला जाणून घ्यायला नक्की आवडायला पाहिजे. म्हणजे आपण अहोरात्र शाहू फुले आंबेडकरांचा जयघोष करत असतो आणि त्यांच्या कर्तृत्वाने मराठी माणसाच्या विचारविश्वाला त्यांनी आकार दिला आहे. फुले दाम्पत्य इथे आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि छत्रपती शाहू महाराज पण आहेत इथे. परंतु हे सहस्र घडवणारे कोण लोक होती, याच्यामध्ये किती मराठी लोकांचा इतिहास आहे, तर 1000 वर्षांमध्ये 1000 लोकांनी ज्यांनी हे गेलं सहस्र घडवलं त्या लोकांमध्ये मराठी माणसं कुठली, किंवा भारताची नेमकी जडणघडण कशी झाली आणि या जडणघडणेमध्ये साधारणतः कुठल्या कुठल्या मराठी माणसांनी मोलाची भूमिका बजावली याच्या संदर्भात आपण या पुस्तकातून वाचू. सगळ्यात महत्त्वाचे दुर्मिळ असे ग्रंथराज तुम्हाला इथे दिसू शकतील, हा म्हणजे मराठी विश्वकोश. हा जो मराठी विश्वकोश आहे, जेव्हा मराठी राज्याची 1 मे 1960 रोजी स्थापना झाली तेव्हा यशवंतराव चव्हाणांच्या पुढाकारातून तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मराठी सांस्कृतिक परिषद याची स्थापना झाली. आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे मुख्य संपादक आणि त्यांचं संपादक मंडळ यांच्या सगळ्या मोठ्या कष्टातून या विश्वकोशाची निर्मिती झाली. साधारणतः 1000 पानांचा एक खंड, अशा पद्धतीचे 20 खंड ज्याच्यामध्ये मराठीच्या भावविश्वाविषयी, विचारविश्वाविषयी सगळी माहिती आपल्याला मिळते. हे दुर्मिळ ग्रंथराज नेमकं काय म्हणतात हे पण आपण जाणून घेऊ. त्यापेक्षाही दुसरं दुर्मिळ असं संसाधन आपल्याला उपलब्ध झालं आहे ते म्हणजे इथे महाराष्ट्रीयन विश्वकोश. 1925 साली केतकरांनी संपादित केलेला हा जो काही विश्वकोश आहे हा व्यंकटेश श्रीधर केतकरांनी संपादित केलेला महाराष्ट्रीयन ज्ञानकोश हा मराठीच्या ज्ञानाची परिसीमा काय असू शकते या सगळ्या परिघाचा अभ्यास करणारे हे खंड आहेत. आणि हे 1 ते 22 दुर्मिळ असे खंड माझे मित्र संजयजी नहार आणि शैलीजी वाडेकर यांच्या सहकार्यातून उपलब्ध झाली आहेत. ही सुद्धा खूप अभ्यासायची अशी गोष्ट आहे. आता जेव्हा आपण मराठीचा इतिहास मांडतो तेव्हा छत्रपती शिवरायांना पुढे करत असतो, तर छत्रपती शिवरायांविषयी काय काय लेखन आहे, इतर लोकांचं काय काय लेखन आहे हे पण आपण याच्यामधून जाणून घेणार आहोत. आणि मराठी माणसाच्या नव्हे तर भारताच्या एकंदरीतच भविष्याला आकार देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आहे. म्हणून त्यांचे रायटिंग आणि स्पीचेसचे हे काही जे खंड आहेत सगळे ज्याच्यामध्ये समग्र आंबेडकर आपल्याला वाचायला मिळतात, त्यांची जडणघडण नेमकी कशी झाली, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे प्रचंड मोठे विद्वान होतेच होते, परंतु त्यांची जी काही जडणघडण झाली होती, त्यांचं जे काही मराठीपण होतं, त्यानेसुद्धा त्यांच्या ज्ञान लालसेमध्ये एक मोठी भर घातली आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं समग्र साहित्य हे घटनाधिष्ठित भारताच्या दृष्टिकोनातून मराठी माणसाचं योगदान याच्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. तर आपण निघूयात आता मराठी माणसाच्या मराठी सफरीसाठी. या तर मग